नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत मिक्स डाळीचे अप्पे. हे अप्पे बनवण्यासाठी खूप सोपे आहेत, फक्त थोडासा टाइम द्यावा लागतो. कारण आपल्याला इडलीसारखं पहिल्या दिवशी भिजायला टाकून सकाळी आपल्याला हे अप्पे बनवायचे आहेत. त्यामुळे मी तिथं 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, त्याचबरोबर 1/4 वाटी ही उडदाची डाळ घेतली. हे बिगर सालट्याची डाळ आहे, तुम्ही सालट्यावाली घेतली तरीही चालेल. 1/2 वाटी मुगाची डाळ आणि 1/2 वाटी हरभऱ्याची डाळ, 1/2 वाटी ही मसूर डाळ आणि 2 चमचे आपण पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे ही तुरीची डाळ घेतलेली आहे. हे डाळी आणि तांदूळ भिजू घालण्यासाठी मी ते एक पातेले घेतले, थोडंसं मोठ्या साईजचं आहे, हे स्टीलचं पातेले घेतलेलं आहे. यामध्ये घेतलेले सर्व डाळ तांदूळातल्या टाकून घ्यायचे. मी यामध्ये तांदूळ टाकून घेतले, ही उडदाची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, मसूर डाळ आणि तुरीची डाळ. हे सर्व साहित्य छान मिक्स करून आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने एकदम छान स्वच्छ, यातली जी पांढरेपणा आहे तो निघून जाऊ तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यासाठी याला एकदम छान हाताने चोळून धुवायचं, कारण चोळून धुतल्यामुळे यावर जी घाण आहे ती सर्व घाण ही स्वच्छ निघून जाते. अशा पद्धतीने त्याला 3 पाण्याने धुवून घेऊ आपण. इथे सर्व डाळ तांदूळ हे मी स्वच्छ धुवून घेतले, तुम्ही बघू शकताय. नेमकी हे तुम्हाला दाखवायच्या टायमालाच लाईट गेलेली आहे. इथे 1/4 चमचाला हे कमीच असतील इतके मेथीदाणे घेतलेले आहेत. हे मेथीदाणे यात टाकून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला पाणी वाटायचं आहे. हे पूर्ण डाळ तांदूळ बुडतील इतकं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. लागलंच तर नंतर आणखीन टाकून घ्यायचं आणि यावर मस्त असं झाकण ठेवून याला 4 ते 5 तास हे डाळ तांदूळ भिजायला ठेवून द्यायचे. तर इथे आपले डाळ तांदूळ भिजायला घालून पूर्ण 5 तास झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम छान असे हे डाळ तांदूळ भिजलेले आहेत, एकदम मस्त झालेले आहेत. डाळ तर खूप छान फुगली, चण्याची डाळ पण एकदम जाड असते, तुम्ही बघू शकताय नखाने अगदी पटकन तुटत आहे. याला आपल्याला आता मी याच्यावरचं पाणी काढून हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. यातलं मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. याला आपल्याला हवं तितकं एका मिक्सरच्या 2 नंबरच्या भांड्यामध्ये हे बारीक करायचं. त्यात अगदी थोडंसं पाणी टाकून बारीक करायचं, एकदम जास्त पाणी घालायचं नाही, कारण जास्त पातळ झालं तर आपले अप्पे एवढे व्यवस्थित होणार नाही आणि पीठही छान फुगणार नाही. याला आपल्याला हातावर घेऊन बघायचं आणि अगदी जाड जाड लागायला लागलं की त्यावेळेस हे बंद करायचं. इथे तुम्ही बघू शकता मी पीठ हे बारीक केलेलं आहे, एकदम जास्त जाड नाही आणि जास्त बारीकही नाही. हे पण एकदम मस्त असं हे पीठ बारीक झालेलं आहे. अशा पद्धतीने सर्व पीठ मी बारीक करून घेणार आहे. इथे मी घेतलेले डाळ तांदूळ हे सगळं छान असं बारीक करून घेतले, तुम्ही बघू शकताय. याचं टेक्स्चर पण तुम्ही पाहू शकता, एकदम जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाहीये. हे एकदम मस्त बारीक करून घेतलंय आणि याला मी डब्यामध्ये काढून घेतलंय, कारण त्याच पातेल्यामध्ये जर आपण ठेवलं आणि ते फुगलं तर ते सांडण्याची भीती असते. त्यासाठी एका मस्त मोकळ्या चाकडे डब्यात टाकून घेतलंय. या चमच्याने आपल्याला याला एका डायरेक्शनवर 5 मिनिट हे पीठ छान असं फेटून घ्यायचं, कारण असं केल्यामुळे हे पीठ हलकं होतं आणि छान असे याचे अप्पे जे आहेत ते एकदम सॉफ्ट तयार होतात. त्यामुळे याला अगदी एकाच डायरेक्शनवर फिरवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकताय एकदम छान असं हलकं हे पीठ झाले आणि थोडंसं ते जास्त पण दिसायला लागले. यावर आता झाकण लावून आपल्याला हे पीठ असंच रात्रभर ठेवायचं आहे. हे पीठ तुम्ही अगदी 4 ते 5 तासामध्ये सुद्धा यूज करू शकता, पण आता माझ्याकडे वेळ आहे, मी याला रात्रभर हे असं झाकण लावून ठेवून देणार आहे. याचे सकाळी मस्त असे नाश्त्यासाठी अप्पे तयार करायचे आहेत. आणखीन जास्त सॉफ्ट हवे असेल तर ज्यावेळेस आपण हे डाळ तांदूळ भिजवतो त्यावेळेस यामध्ये 2 चमचे पोहेही टाकून घ्यायचे. मी कधी पोहे वगैरे टाकत नाही, कारण असेच खूप छान होतात म्हणून. डब्याचं झाकण लावून अगदी छान उबदार ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं. थंडीचे दिवस असेल तर यावर थोडंसं झाकणच्या वरून कपडा टाकून पण ठेवू शकता तुम्ही, कारण डब्बा थंड पडला नाही तर पीठ अगदी छान फर्मेट होतं. कोणी याला तरी हंबीर उठवणं असं पण म्हणतात, आता तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही. आम्ही तर हे पीठ फुगवण्यासाठी ठेवलं असंच म्हणतो, खूप जणाकडे हंबीर उठवणं असं पण म्हणतात. इथे मी हे रात्रभर पीठ फुगायला ठेवलं होतं, ते पीठ तुम्ही बघू शकताय एकदम छान असं फुगलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये अगोदर बघू शकता किती कमी होतं, आता एकदम 1/2 डब्याच्या वर हे पीठ झालेलं आहे, एकदम छान फुगले. तुम्हाला मी दाखवते, पहा किती छान अशी याची डाळी बनलेली आहे, एकदम मस्त असं हे पीठ फुगलेलं आहे, पहा किती छान झालेलं आहे. हे पीठ मी एकदा थोडंसं हलवून घेणार आहे,
आणि मला जितकं हवं तितकं मी एका दुसऱ्या भांड्यात काढून बाकीचं पीठ बाजूला ठेवून देणार आहे. मी इथे एका भांड्यामध्ये मला जितकं पाहिजे तेवढं पीठ मी आता सध्या पुरतं काढून घेत आहे. इथं मला हवं होतं तेवढं पीठ मी एका पातेल्यात काढून घेतलंय. पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे. मी यामध्ये अगदी 2 चमचे पाणी टाकून याला छान मिक्स करून घेणार आहे. एकदम थोडंसं पाणी टाकणार आहे. यामध्येच आता मी हे कांदा घेतला आहे, एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे. 2 ते 3 हिरवी मिरची एकदम छान बारीक कट करून घेतली आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व साहित्य यामध्ये टाकायचं, कारण पाणी टाकल्याच्या नंतर मी मिक्स केलेलं नाही, कारण सर्व साहित्य टाकल्याच्या नंतरच मिक्स करायचं. एकदम सारखंच त्याला जर मिक्स करून घेतलं तर आपले आप्पे ह्या जे आहेत त्यातली जाळी कमी होऊन ते जास्त फुलत नाहीत. त्यासाठी सर्व साहित्य टाकल्याच्या नंतरच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. यातच मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे. आणि आपल्या आप्पेला छान असा रंग येण्यासाठी हळद अगदी थोडीशी टाकायची, जास्त नाही. आणि यामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकून घेणार आहे. आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं, हलक्या हातानेच मिक्स करायचं. हे एकदम छान असं मिक्स झालेलं आहे. आपल्याला याच्यात लगेच फटाफट आप्पे तयार करून घ्यायचे. हे खूप हेल्दी व पौष्टिक आहेत, कारण यामध्ये आपण सर्व डाळी घातलेले आहेत, तांदूळ घातलेले आहेत. कारण लहान मुलं हे डाळी खाण्यासाठी खूप म्हणजे कंटाळा करतात, पण तुम्ही अशा पद्धतीने मुलांना हे डाळी खाऊ घालू शकता आणि मुलांच्या पण आवडीचा हा नाश्ता तयार होतो. इथे मी गॅसवर छानसा आप्पे पॅन जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे. यातच आपण छान थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. हे तेल अगदी छानसं गरम झाल्याच्या नंतरच वरून पीठ सोडायचं, नाहीतर ते आप्पे पॅनला चिटकू शकतं. पॅन एकदम छान असा गरम झालाय. यात आता आप्पे सोडून घ्यायचे. आप्पे सोडते वेळेस एकदम आदोवर बाजूच्या कप्प्यामध्ये सोडायचे आणि नंतर आतमध्ये टाकायचे, कारण बाजूला थोडीशी हीट कमी पोहोचते त्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो भाजण्यासाठी. म्हणून अगोदर बाजूला सोडायचे आणि नंतर आतमध्ये टाकून घ्यायचे. तिथे मी सर्व आप्पे हे छान असे टाकून घेतले, तुम्ही बघू शकताय. यावर झाकण ठेवून 1-5 मिनिटं याला आपल्याला छान ते भाजून घ्यायचे आहेत. इथे आपल्या आप्प्याला छान असे 5 मिनिटं झालेले आहेत आणि एकदम छान आपले आप्पे हे एक साईडने छान तयार झाले, तुम्ही बघू शकताय. एकदम छान सुळसुळीत निघताय. हे आप्पे आपल्याला छानसे पलटून घ्यायचे, पण पलटते वेळेस आपल्याला अगोदर आतले आप्पे पडतायचे आणि नंतर बाहेरचे. किती छान असा रंग आलाय तुम्ही बघू शकताय. एकदम मस्त हे आप्पे आपले तयार झाले. आता या दुसऱ्या बाजूने पण असेच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. हे आप्पे परतून घेतल्याच्या नंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही, कारण झाकण ठेवलं तरी वरची साईड जे आहे ते एकदम अशी नरम पडते. म्हणून आपल्याला जेव्हा आप्पे पलटतो त्यानंतर आपल्याला झाकण न ठेवता ते आप्पे छान भाजून घ्यायचे. इथे दुसऱ्या बाजूने पण आपले आप्पे जे आहेत ते एकदम छान असे तयार झाले, तुम्ही बघू शकताय. मस्त भाजले दोन्ही साईडनी आणि रंग पण पहा किती छान आलेला आहे. एकदम मस्त हे आप्पे तयार झालेले आहेत. हे आप्पे आता आपण मस्त गरमागरम खायला घेऊ. इथे मी एका प्लेटमध्ये चटणी घेतलेली आहे, यातच मी हे आप्पे लगेच खायला देणार आहे गरम गरम. तुम्ही बघू शकताय किती मस्त हे आप्पे तयार आहेत. या खायला मस्त सर्वांनी. इथे मी मस्त असे गरमागरम आप्पे सर्व्ह केलेले आहेत. तुम्हाला जर या आप्प्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा. आणि ही खोबऱ्याची चटणी पण मी कालच अपलोड केलेली आहे, तुम्ही ती पण बघून घेऊ शकता. एकदम छान अशी ओल्या खोबऱ्याची चटणी आहे. तुम्ही ही दोन्ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्या कशा झाल्यात.